काढला का? काढती का? कवच काढलंय का? आज काय करायचं आपल्याला? भाजी. हा भाजी. भाजी कशाची करायची? नीट धर. कशाची करायची भाजी? तर बायो ताकद संपली, ताकद संपली. होय काय पण बाय बघ, आमच्या माहीला चुलीवर स्वयंपाक खायचाय चुलीवरचा. आणि काळी झालेली भांडी सगळी माहिती केला का? चालू केलाय मी. बघा आज आम्ही चुलीवर. नमस्कार सगळ्यांना, मी कोमल बनसोडे, माझ्या युट्यूब चॅनल मध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. आज आम्ही पेटवली आहे चूल. तर बघा हो का, आज आम्ही चूल पेटवली. आज लई दिवसातून, म्हणजे लई दिवसातून चूल पेटवली. कमीत कमी एक चूल पेटवली मी. एक वर्ष तर काही चूलच पेटवली नव्हती. आज माहीची आपल्या लईची इच्छा होती, टक चुलीवर स्वयंपाक करायची, चुलीवर स्वयंपाक करायची म्हणून चूल पेटवली. थोड्याशा काटक्या टाकल्या, ते सरपण होतं आपलं पहिलंच गेल्या वर्षी. दाजी आणायचं पहिलं सरपण, वली लाकडं तोडून, पण ती वाळायला लाकडे होती. लई दिवस झालं म्हणून म्हणलं चला आता आपण करावं स्वयंपाक चुलीवर. बघा आता मी सगळा स्वयंपाक करते का नाही चुलीवर. असंच नाही, असं काय नाही की मला चुलीवरची सवय नाही. पहिलं आमच्या आईच्या इकडं आम्ही सगळं चुलीवरच स्वयंपाक करायचो. आम्हाला तेव्हा गॅस नव्हतं, आत्ता आल्यात ही गॅस. आमची आईसुद्धा चुलीवर स्वयंपाक करायची, अजून पण करते. आता आलाय आमच्या आईला गॅस. सर सर तू नको ह्याच्यात हात घालू लाकडा. सर बाजूला आता ही माही ना चुली मला स्वयंपाक करायला लावलाय तिने रडून धुपून. पण नाही का ती मधी मधी करणार आता ह्या लाकडांना. लाकडं मी जळू द्यायची. कशाची जळू देतीन, कशाची काय करती तू? तर चला आता बाय. आपण ठेवलंय दूध तापायला, आता करायचा आहे चहा. फिने लाकडं कसली आणले ते. तर आता ठेवलंय दूध तापायला, आता दुधाचा करतो चहा. आज लई दिवसातून चुलीवरचा चहा माहीमुळं भेटतोय आपल्याला. बघा तर आपल्या चुलीला जाळ किती मस्त लागलाय. येते का नाही मला चहा करायला? आता मी सगळा सगळा स्वयंपाक इथंच करणार आहे चुलीवरच. किती वाजतात काय माहिती, पण आता चुलीवर. आता हे भांडी घासता घासता ना की नऊ यायचा जीव माझा. मॅडम राहू द्या, राहू द्या, राहू द्या. काय म्हणतात ह्या मॅडम बघा. हाय. कोण हाय? कसं वाटतं? आम्ही लय भारी वाटतंय चुलीवर स्वयंपाक केलाय मम्मीनी. मस्त बाई. कुणाची कुणाची ही होती चुलीवर स्वयंपाक करायची? कुणाला खाऊ वाटायला आज? आज माहीला लय चुलीवरच खाऊ वाटायला लागलंय. आज चहा करते नसता मस्त गरगरीत जाल घेऊन ये पळ. आलं 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 टाकून चहा करते या चहा प्यायला आता सगळी जण. तर हे बघा चहा ठेवलाय आता मी. गॅस वर काय दिसतच नाही असं काय करते काय नाही. तर हो का माही आता प्या लागली दुधाचा चहा चुलीवरचा आहे का नाही. हो का मी पण इथं चहा पिते. हो का ह्याच्यात चहा आहे अजून पातळ्यात. या कोणाला चहा प्यायचा असला तर. हो का लय भारी लागतो चुलीवरचा चहा. आम्ही चहा प्यायला लागलो. हा का चांदणीला पण दूध ठेवलं, चांदणीला पण दूध ठेवलंय. हो का चांदणीने दूध कसं सांडवलंय खाली. हो का सांडवत सांडवत पित दूध चांदू बाई. ही का ही आपली पिटी आणलेली इथं ठेवली. ही आपली पिटी इथं आणलेली ठेवली आता.
इथला गहू काढूस तर पीठी आली, जागा काही खालीच नाही, कुठली जागा म्हणून काही खालीच नाही, सगळीकडे राडारापटा राडारापटाच आहे. ह्याच्यात माळव्याच्या जाळीत आहे. ही दाजीला भेटलेला डबा आणि बाटली. हे आपली माही सामान देते आणून मला. कसं हा माझ्या हाताखाली करताय चट चट काम. द्या हे बघा, ह्याच्यात कुटते लसूण आणि कोथिंबीर. लसूण कोथिंबीर बारीक करते. पटरची भाजी करते मी आता. कसं मस्त झालंय, धूर पण येतोय. बटाट्याची भाजी बघा कशी झाली बटाट्याची भाजी. आता शिजू देते. मस्त तरी बिरी आली त्याला. आता हे बघा, आता भाजी टाकली मी चुलीवर, बटाट्याची भाजी शिजायला टाकली. आता तर ही भाजी झाली की चपात्या करायच्या. कसं वाटतंय तुम्हाला चुलीवर आज मी स्वयंपाक करते तर भारी वाटतंय का? हे काय आपले इथंच चूल मांडली, माझी पहिली चूल इथंच होती. इथंच करायचे मी स्वयंपाक. म्हणजे स्वयंपाक म्हणजे पाणी फक्त तापवायसाठी चूल होती इथं. हे काय कस काय मस्त जळ पण चाललाय, सरपण पण मस्त जळतं या ढुन आपलं. तर हे बघा, मी पीठ पण मळून ठेवलंय आणि इथं भाजी शिजती आपली. संध्याकाळी हे दिवस मावळत चाललाय. हे काय करते इथंच. तर बघा कसं वाटतंय, आज मी स्वयंपाक करते चुलीवर. एका वर्षातनं कम्प्लीट, एका वर्षातनं मी आज चूल पेटवली. वर्षभर मी चूल नाही पेटवली. तर आज म्हणलं चला माहीच्या पण निमित्ताने आणि मला पण लई इच्छा होती की चूल पेटवायची. तर चुलीपासनं मी एवढ्या अंतरावर बसते, चुलीच्या जास्त जवळ जात नाही. कारण आपल्या पायाला इथं भाजलेलं पण समजत नाही. मी पहिले अशी बसायचे, अशी आडवी बसायचे. पण आता तसं नाही करत, असं असं इकडं बसते सावरून अशी एवढ्या लांब. इथून इथपर्यंत हाय लागत नाही. मी एवढ्या लांब बसते आणि थंडीचा दिवस आहे. चुली पुढं स्वयंपाक करायला भारी वाटते. जरा शेक दीस बसतोय त्यामुळं रोज घरात 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 स्वयंपाक करून करून बोर झाले होते. म्हणलं चला आज माहीची पण इच्छा होती आपल्या आणि माझी पण लई दिवसाची इच्छा होती. कवा चुलीवर स्वयंपाक करीन, कवा चुलीवर स्वयंपाक करीन. तर आज योगा योगा आला, चुलीवर स्वयंपाक करायचा. इकडं तिकडं हे करा की नका पीठ बीठ म्हणून ठेवलंय. आता भाजी शिजूस तर हे करायचं आणि मग चपात्या करायच्या. हे काय भांडी इकडं पाटी माग पाटीत भरून ठेवल्यात. आता ही भांडी हिथंच घासून घ्यायची. कारण ही भांडी आता चुलीवरची काळी झाल्यात, आतमध्ये नाही न्यायची. कारण पाईपात आपल्या सगळी घाण चाचल मग काळ सगळं. त्यामुळे ही भांडी हिथंच घासून घ्यायची. तुला कोणाला आवडतंय चुलीवरच्या चपात्या? हा थोडं दे की पीठ तो की गोळा दे छोटुकला. नाही मला मोठा गोळा ठेवायचा. थोडा वेळ देते छोटुकन.
थोडे वेळ तर दिसतोय की वाढवू का कॅमेरा दिसतेत की चपात्या बघा पेट आज माहीनं बघा मम्मीला तिच्या चुलीवर स्वयंपाक करायला लावला आहे. मी नको म्हणताना बघा ते स्वयंपाक माहीनं करायला लावला आहे. कारण चुलीवर आपदा होती त्यामुळं नको म्हणत होतो. पण आता चूल पण चांगली पेटलेली आहे बघा. आणि आता स्वयंपाक पण चालू झाला आहे त्यांचा. आता चपात्या लाटायचं काम चालू आहे. चुलीवरचा स्वयंपाक लय सुंदर लागतो पण चविष्ट लागतो जरा पटकन होतो. पण भाजी कशाची केली काय माहित नाही. बटाट्याची केली वाटते. भाजी तयार झाली या. आता चपात्या लाटायचं काम चालू आहे. चुलीवरची चपाती बघा एकदम फुगते भरपूर बघा लय फुगते चविष्ट लागते चुलीवरची चपाती खायला. पहिले लय गॅस नव्हतं बरं का. त्यावेळेस तुमच्या ताई कोमल ताई चुलीवर स्वयंपाक करत होत्या. गरम गरम चपाती लय मस्त सुंदर लागते. लय चांगली लागते खायला सुद्धा. बघा हो का चुलीपासून किती अंतर आहे. लांब अंतर आहे तेवढ्या अंतरावर बसावं लागतंय. नाहीतर एखादी ठिणगी अंगावर पडली तरी समजत नाही. त्यांना पळल्याला पण समजत नाही. त्यामुळे लय लांब बसावं लागतंय. चुलीला एकदम मस्त जाळ लागलाय बाबा. चपाती पण शेकून मस्त झाली बरं का. मस्त शेकली बा. बघा चुलीवरची भाजी बटाट्याची कशी झाली आहे नक्की सांगा मला कमेंट करून. एकदम मस्त असा रसा उतरलाय भाजीला. आणि दाजीनं कांदा ती घेतलाय कापून. टॅमॅटो कांदा कापून दिलाय. तर बघा मग कशी वाटती बटाट्याची भाजी कशी झाली नक्की सांगा कमेंट करून. मस्त चुलीवर त्याला आरावर ठेवलं होतं रस्सा उतरलाय छानपैकी. तर बघा हो का जेवण. आणि हे तर चिवडा पण घेतलाय माहीबाईनं बसल्या जेवाय. तिकडं चांदूबाईचं जेवण चाललंय चपाती खायचं. इथं दाजी बसल्यात आहे जेवायला. करा सुरू आता. तर बघा मग कसं वाटलं. मी चुलीवर बनवलेला संपूर्ण स्वयंपाक तुम्हाला आवडला असला तर नक्कीच लाईक शेअर कमेंट करा. तर बाय.